हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी आहे जेली बारकन, तुमच्यासाठी घेऊन आले एक नवीन व्हिडिओ. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्ही जसं माझ्या प्रिव्हियस व्हिडिओ पाहिलात का, नसाल पाहिला तर त्या सुद्धा सांग बघा. आता बघायचं काही नाही, नंतर बघितलं तरी चालेल. सो आज आहे रविवार आणि आज आहे क्रिएटिव्हिटी संडे. बट तुम्हाला टायटल वाचून कळलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये काय होणार आहे. सो हिअर आय एम टू इंट्रोड्यूस माय ओन स्मॉल बिझनेस. ऍक्च्युली ना मी एक कहावत ऐकली होती, जर तुम्हाला तुमचा बिझनेस रन करायचा असेल तर तुम्ही प्रमोशन जे आहे ते तुमच्यापासूनच चालू केलं पाहिजे. सो ओके, तर मी पहिली गोष्ट बद्दल सांगते. बिझनेस म्हणजे असं नाहीये, बट छोटीशी गोष्ट आहे. सो पहिली जी गोष्ट आहे ती आहे जेव्हीपी क्रिएशन. हे माझे इंस्टाग्राम वरती पेज आहे. सॉरी फॉर दॅट. हे माझं इंस्टाग्राम वरती पेज आहे. म्हणजे पहिले त्याचं नाव जेव्हीपी क्रिएशन्स होतं, पण आता त्याचं नाव चेंज झालं आहे. त्याचं नाव जे चेंज झालेलं आहे ते आहे शेड्स ऑफ ऑर्किड. तर ह्या पेज मध्ये काय होतं गाईज, मी आहे ना त्या ग्लास पेंटिंग बनवते. तुम्हाला जर कळलेच असेल, तुम्ही माझ्या संडेच्या व्हिडिओ बघता. सो मी जे आहे त्या ग्लास पेंटिंग बनवते आणि सेल करते. मी रिसेंटली एक महाराजांची सुद्धा पेंटिंग सेल केली होती, जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं. तर हे झाली पहिली गोष्ट. आणि दुसरी जी गोष्ट आहे गाईज, आता आपण आत्ताच एक नवीन गोष्ट चालू केली आहे, ती म्हणजे डिजिटल आर्ट सेल करायचा. त्यासाठी ज्या डिझाईन आहेत त्या इंस्टाग्रामच्या पेज वरती तुम्हाला भेटून जातील. मी इंस्टाग्रामचा पेज सुद्धा खाली डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करीनच. कसं कधी कधी होतं ना की आपल्याकडे डिझाईन आहे, आपल्याला त्याची फोटो फ्रेम करून हवी आहे, बट आपल्याला माहिती नाही की कसं करायचंय. सो गाईज, जर तुम्हाला असा डाऊट आहे, तुमच्याकडे डिझाईन आहे, तुमच्याकडे आयडिया आहे, तुम्ही मला इंस्टाग्राम वरती डीएम करायला विसरू नका. आणि मी जसं म्हटलं की ग्लास पेंटिंगचं सुद्धा चालू आहे, तुमच्याकडे डिझाईन आहे, तुम्हाला माहिती नाही की तुम्हाला कसं करायचं आहे, किंवा तुम्हाला त्याची पेंटिंग हवी, तर तुम्ही त्यासाठी सुद्धा मला इंस्टाग्राम वरती डीएम करू शकता. ओके, हे झालं ग्लास पेंटिंगचं आणि डिजिटल आर्टचं. दुसरी जी गोष्ट आहे ते आहे मुंजेली. हे जे आहे ना ते मी आणि माझा एक फ्रेंड आहे, या दोघांनी मिळून चालू केलेली गोष्ट आहे. तुम्ही टिस्टिंगचं नाव ऐकलंय का? नसाल ऐकलं तर मी सांगते. टिस्टिंग ही अशी गोष्ट आहे ज्याच्यावरती आम्ही आमचे आर्टवर्क बनवतो. आणि ते आर्टवर्क जे आहे ते टी शर्ट वरती प्रिंट केले जातात आणि ते सेल केले जातात. सध्या पुरतं ही जी गोष्ट आहे ना ती युएस आणि युके साठी अवेलेबल आहे. ओके, जसं लॉकडाऊन उघडतं, जसं गोष्टी नॉर्मल होतात, तसं तसं ही गोष्ट इंडियामध्ये सुद्धा अवेलेबल होऊन जाईल. मी खाली टेस्टिंगची सुद्धा लिंक मेन्शन करीन, तुम्ही त्याच्यावरती आमच्या डिझाईन्स बघू शकता. आणि त्या ज्या डिझाईन्स आहेत, त्या सेम ज्या डिझाईन्स आहेत, त्या तुम्हाला इंडियामध्ये सुद्धा अवेलेबल होऊन जातील. बट कधी? जेव्हा सगळं नॉर्मल होईल तेव्हा. ओके, ही जी आहे ती दुसरी गोष्ट आहे. पहिलं होतं जेव्हीपी क्रिएशन म्हणजे शेड्स ऑफ ऑर्किड. बऱ्याचशा लोकांना ना जेव्हीपी क्रिएशन हेच नाव माहिती आहे, जे आत्ताच चेंज झालं आहे. म्हणून मी जेव्हीपी क्रिएशन सुद्धा मेन्शन केलं की लोक विसरली नाही पाहिजेत म्हणून. ओके, आणि सेकंड आहे मुंजेली. आणि हा मुंजेलीच्या ज्या इमेजेस आहेत त्याच्यावरती आमचा कॉपीराईट आहे, कारण ते जे आहे ते आम्ही क्रिएटिव्हली गोष्टी बनवलेल्या आहेत. ओके, जर तुम्हाला सुद्धा मुंजेलीच्या डिझाईन्स बघून तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला त्याचं टी शर्ट हवंय किंवा तशी प्रिंट केली टी शर्ट हवंय, तर तुम्हाला थोडा वेट करावं लागेल. कारण गोष्टी सध्या लॉकडाऊनमुळे वर्कआउट नाही होत आहे, पण त्या जशा होतील तसं तुम्हाला आम्ही सांगू. आणि मुंजेलीचा सुद्धा इंस्टाग्रामवरती पेज आहे, म्हणजे आत्ताच चालू केलं आहे, तिकडे जास्त काही अपलोड नाही केलं आहे, पण तुम्ही त्याला सुद्धा फॉलो करू शकता. ते सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करीन. ओके, आणि अनदर थिंग इज गाईज, जर तुम्हाला कॅनव्हास पेंटिंग हवी असेल, म्हणजे जे आपण रिअल पेंटिंग करतो ना पेंटनी, तर माझी एक फ्रेंड आहे प्रियंका पाटील म्हणून, तिचं सुद्धा इंस्टाग्रामवरती द क्ल्यूलेस आर्टिस्ट म्हणून एक इन्स्टा पेज आहे. सो तुम्ही तिच्या सुद्धा पेजला व्हिजिट करू शकता, तिचं सुद्धा आर्टवर्क बघा. ते सुद्धा खूप सुंदर आहे आणि ती खूप छान कॅनव्हास पेंटिंग बनवते. सो तुम्ही तिला सुद्धा डीएम करू शकता जर तुम्हाला ओरिजिनल कॅनव्हास पेंटिंग हवी असतील. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. थँक यू. अँड सगळ्यात इम्पॉर्टंट, डोंट फर्गेट टू लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब. आणि गाईज, मी लास्ट एक व्हिडिओ पोस्ट केली होती जी होती पनीर चिलीची. त्या व्हिडिओला जवळजवळ 200 ते 250 व्ह्यूज आले आहेत. माझी पहिली व्हिडिओ जी आहे, पहिले म्हणजे पहिली नाही, बट इतक्या फास्ट पटकन जी व्ह्यूला गेली आहे ती व्हिडिओ आहे. सो थँक्यू सो मच फॉर दॅट व्हिडिओ ऑल्सो. थँक्यू, बाय.